शेतकरी बंधूंना नमस्कार. बंधूंना 24 ऑक्टोबर 2021 रोजी परभणी येथे गजानन कृषी भंडार येथे भेट देण्यासाठी आलो. एक वर्ष झालं त्यांचं कार्य चालू होऊन, परंतु लॉकडाऊन कोरोनामुळे भेट झाली नाही आणि अनेक काही व्यस्तता अनेक काही कारणांमुळे मी इथे येऊ शकलो नाही. आणि आज पहिल्यांदा गजानन कृषी भंडार परभणी नवा मुंडा परभणी येथे भेट देण्यासाठी आलो. सरांना भेटलो मी आणि आज येथे बसलो असता एक माझे शेतकरी बांधव मला पाहून दुकानात आले आणि आतमध्ये येऊन म्हटलं की साहेब मी उदासी तंत्र वापरतोय मागच्या 2 वर्षापासून. तर मित्रांनो, आपण त्यांचं मनोगत घेऊया की 2 वर्षापासून उदासी तंत्र वापरत आहेत तर कोणत्या कोणत्या पिकावर कोणत्या पद्धतीने वापरलंय, त्याचे काय परिणाम झाले. भैया नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं दादा? प्रकाश सखाराम धाकरगे. प्रकाश सखाराम धाकरगे. गाव? धर्मपुरी. शेती धर्मपुरीला आहे आणि राहणं परभणीला आहे. बरं प्रकाश भाऊ, तुम्ही उदासी तंत्र कसं माहित पडलं तुम्हाला? युट्यूब वर पाहिलं तुम्ही उदासी तंत्र आणि त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली. सुरुवात कोणत्या पिकापासून केली तुम्ही? हरभरा. या पिकापासून मागच्या वर्षी हरभरा हे पीक तुम्ही घेतलं, उदासी तंत्राने घेतलं. उदासी तंत्राने घेतल्यानंतरचा उतारा आणि उदासी तंत्राच्या आधीचा उतारा याच्यात काही फरक दिसला? बराच फरक आला. किती क्विंटल उतारा आला तुम्हाला? मागच्या वर्षी 12 क्विंटल. 12 क्विंटलचा उतारा आला. 5 एकर पेरलं तर 62 क्विंटल झाला. 5 एकरमध्ये 62 क्विंटल आला. खूप सुंदर पीक आला. बरं, दाना कसा म्हणला? चांगला जाड दाना आहे. हा. आणि कलरही व्यवस्थित, कलरही चांगला आहे. एकदम क्वालिटी बनली, एक नंबर क्वालिटी. कुठे काही आपला एखादा दाना किडका वगैरे दिसतो? बिलकुल नाही, कुठेच नाही. दाना एक नाही, मी हरभरा आणखी विकला नाही जशाला तसा आहे. अच्छा, आणखीन सुद्धा. अच्छा, अजून तुम्ही विकला नाही? पॅक करून ठेवलेले. आणि जसाच्या तसा आजही आहे, म्हणजे आज दुसरं वर्ष निघतंय आता, तरी तुम्ही हरभरा व्यवस्थित सांगा. प्रकाश भाऊ, मला हे सांगा, उदासी तंत्र तुमचं उत्पादन जवळपास दुप्पट झालं, तर मग त्याच्याकरता खर्च किती वाढला? खर्च साधारण एकरी 2 ते 2.5 हजार रेग्युलर करतो त्याच्यापेक्षा. म्हणजे जे रेग्युलर करतो आपण, रेग्युलर मध्ये आपण खत सुपर फॉस्फेट वगैरे फेकून देतो किंवा मग ट्रायझोफॉसची वगैरे फवारणी करतो, बस झालं. आणि त्यावेळेस आपल्याला 5 ते 6 क्विंटल येतो. आता 6 क्विंटल आणि त्याच्यात आता उदासी तंत्रामध्ये बदल केला आणि काही सुंदर असे घटक वापरले, जसं आपण ह्युमिड जेल वापरलं आहे का दाखवा? आपण वरद कंपनीचं ह्युमिड जेल वापरलं, चमत्कार वापरला, चॅलेंजर वापरलं, पॉवर स्ट्रॉंग वापरला, त्याच्यानंतर आपण स्वदेश बायोटेक कंपनीचं नीम हंटर वापरलं आणि या पद्धतीत आपण जे केलं, तर तुम्हाला असे घटक वापरल्यानंतर याच्यातून काही शिकायला भेटलं की आपण जे घटक ज्या वेळेस वापरतो त्याचा परिणाम काय? तर आपण थोडी चर्चा करूया. आपण पहिली फवारणी केली युनिजेल चॅलेंजरची, तर आपल्या फळ फांद्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली हे दिसून आलं. फुटवे भरपूर फुटतात. पहिल्या फवारणीलाच फुटवे फुटतात. त्याच्यानंतर आपण दुसरी फवारणी घेतो फुलाची, 3-4 फुलं दिसल्याबरोबर आपण फवारणी घेतो, खूप फुलं लागतात. त्याच्यानंतर आपले घाटे बनतात, मोठ्या प्रमाणावर घाटे बनतात. तर तुमचा काय अनुभव आहे, तुमच्या शेतामध्ये जे म्हणजे घाटे बनले होते ते कुठपर्यंत गेले होते एका झाडाला? तर यंदा जे 400-500-600 पर्यंत गेले होते. तर मित्रांनो, आपण एका झाडाला 500-600-800-1200-1400-1600-1800 पर्यंत घाटे लावतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. तर हे तुम्हाला शिकायला भेटलं. त्याच्यानंतर आपण तिसरी फवारणी केली, दाण्याचा आकार वाढवणं, कलर चकाकी येणं, ते सिद्ध करून दाखवलं. म्हणजे माझी तुमची भेट नाही, परंतु तुम्हाला शिकायला काहीतरी भेट आजच राहिली. बरोबर आहे. तर प्रकाश भाऊ, मला हे सांगा की उदासी तंत्र तुम्ही वापरलं, तुमचं उत्पादन वाढलं, घरात वातावरण बदललं निश्चितपणे, 100% घरातलं वातावरण बदललं, उत्पादन येतं, 4 पैसे दिसतात आणि आपल्या कुटुंबियांना वस्त्र अलंकार वगैरे जे काही आहे खाणं पिणं चांगलं होतं, हळूहळू बदल होतो. मग तुम्ही गेल्या वर्षी किती एकरावर केलं? 12 एकर गेल्या वर्षी. आणि या वर्षी किती एकरावर केलं? आता पूर्ण शेती किती एकर आहे? 25 एकर आहे. आणि तुम्ही या वर्षी पूर्ण 25 एकर वर केलं? 15 एकर वर केलं.
पुरा शेत आहे आता हरभऱ्यासाठी करायचं बाकी पूर्ण 25 एकरवर केलं अच्छा अच्छा सोयाबीन कापूस म्हणजे पूर्ण उडाची तंत्रात केलं 25 एकर तुम्ही पूर्ण उडाची तंत्रात केलं म्हणजे पहा 1 एकर 2 एकर जो शेतकरी करतो तो पूर्ण आपलं 25 एकर असतो दुसरा वर्षी मागच्या वर्षी फक्त 5 एकर हरभऱ्यासाठी वापरलं अच्छा त्याच्यातून अनुभव चांगला आला त्यावेळेस पूर्ण पूर्ण केलं आता येतो वापर जो एलजे डाकरी कंपनी आहे 5000 तुमचा कापूस पाहिल्यानंतर सर्वजण आले असतील की आमचं आम्हाला सुद्धा करायचं ना हा तुमचं सोयाबीन पाहिल्यानंतर तर मग एकदम आनंद झाला असेल ना सर्वांना की अरे इतकं सुंदर सोयाबीन बनतं इतका सुंदर कापूस बनतो पण आपण याच्याकरता फार मोठा खर्च किंवा फार मोठी मेहनत करत नाही फक्त बदल करतो बदल करतो घटकांमध्ये बदल करतो वाटते माणसाला एवढा खर्च येईल पण तसं काही नाही खर्च कव्हर होऊन जातो हा खर्च कव्हर होतो अहो आपलं एक क्विंटल जरी वाढलं तरी आपला खर्च कव्हर होतो दुप्पट वाढतो दीडपटीने वाढ होते ना मग त्याच्या खर्च करणं परवडतं ना परवडतं म्हणजे खर्च करा पैसा लावा आणि पैसा कमवा हे जे प्रिन्सिपल आहे उदाचे तंत्रामध्ये ते सिद्ध झालं नवीन तंत्रज्ञान घ्यायलाच पाहिजे नवीन तंत्रज्ञान आणि तुम्हाला भेटल्याचा आनंद आहे खूप खूप आनंद चला खूप खूप अभिनंदन तुमचा याच पद्धतीने तुमची प्रगती हो आणि आपले गजानन कृषी भंडारवाले अंकल आपल्याला खूप म्हणजे मदत करतात मी यांच्या यांनाही पहिल्यांदा भेटलो परंतु यांच्या बाबतीत ऐकलं की ते एकदम सज्जनपणे प्रामाणिकपणे सर्व मार्गदर्शन करतात सर्व घटक व्यवस्थित देतात बदलून देत नाही आणि त्यांना आज भेटायला आलो योगायोगाने आपली भेट झाली तर मी खूप खूप अभिनंदन करतो तुमचं आणि तुम्हाला शुभेच्छा देतो प्रकाश भाऊ की भविष्य तुमचं उज्ज्वल घडो तुमचा विकास हो आणि निश्चितपणे तुमची प्रगती हो खूप खूप धन्यवाद आपणा सर्वांचाही खूप खूप धन्यवाद